सगळ्यांचे चेहरे पण पोरांचे होते चेहरे खोलले नाही. आधी आम्हाला तुमच्या वडिलांची गोडी होती, आता मुलं पण बघतात तुमच्या वडिलांची. काय बात करता? हो सर, खरंच मुलं पण बघता. हो. ही तुझं नाव काय? स्वामिनी ज्ञानेश्वर लोंढे. अच्छा, स्वामिनी. आणि याचं काय नाव आहे? साई. बर, त्याच्यामुळे साई मंदिर म्हणले का? साई शेतामध्ये म्हणलं झालं साई मंदिर. बर, काय म्हणतो? व्हिडिओ पाहतो तू पण? काय त्याच्यामध्ये काय पाहतो तू? तू काय पाहते? तुमचे विचार, तुम्ही जे बोलतात ते तुमचे विचार. आता तुम्ही तुमच्या ऑफिस मध्ये जे बोलतात, तुमचे विचार मांडतात, ते विचार मला खूप आवडतात. वेलनेस वरचे? बापरे, ते वेलनेस व्हिडिओ पण दाखवतात. जय श्रीराम, जय श्रीराम. काय बात करता? आता संध्याकाळी आहे ना, आम्ही पूर्ण काम आवरून घेतो. संध्याकाळी स्वयंपाक पाणी झाला आपला, ती मुलं हे आम्ही पूर्ण तुमचे व्हिडिओ पाहून घेतो. वेलनेसचे आपले जे ऑफिस मध्ये राहतात, म्हणजे शेतीचे सोडून परत वेलनेसचे पण. हो, जेवायला बसलो का? जेवायला किती वाजता? आता 6 सहावीला आहे. आणि हा पण बघतो? हो, तो पण बघतो सर. काय तुला काय त्याच्यामध्ये काय आवडलं? तुमचे विचार, तुमचे विचार जे असतात ते तुम्ही खूप छान बोलतात. आणि ना बरं का, ते संपत्ती, संतती, जीवन, हे ते जीवन कसं वागायचं, त्याचं जीवनचा अर्थ काय, जीवनचे क्षण कसे जगावे, ते विचार मला खूप आवडतात. लोक 90 वर्षाचे होता तरी त्यांना जेवण कळत नाही. जीवनलेलं आमची गोष्ट आहे. तू ह्या वयामध्ये जीवनाच्या गोष्टी करते आणि एवढं स्पष्ट मानते, कोणी म्हणेल? कोणतरी पाठ करून आली. परंतु तिच्या बोलण्यातून जो स्पष्टपणा आहे ना, तो कळतो की ती मनातून आलेलं आहे सगळं. तुला काय वाटत? तुला काय समजलं? मला त्याच्यातून जीवन कसं जगायचं, जीवनचे आनंद कसे घ्यायचे, छोटे छोटे क्षण कसे जगावे. अरे मी सगळ्या शेतकऱ्यांना हे सांगतो, अरे बाबांनो, तुम्ही एवढी मायमाऊली आहे तिच्याशी तुम्ही एवढं गद्दारपणे वागता आणि जे काही तुम्ही विष पिकवता त्यातून तुम्ही बंगले बांधाल, हो, बँक बॅलन्स साधा कराल, सगळं उभं कराल. पण ज्यांच्याकरता तुम्ही करू राहिले तेच जण राहिले तर? सर, जीवनामध्ये पाहिला काय पाहिजे? आनंद आणि आरोग्य पाहिजे. जे तुम्ही कमवलंय आज, ही फार मोठी संपत्ती आहे सर. माझी संपत्ती हे आता आमचं लक्ष बरं याच्यामुळे इकडे गेला आता.